काय वाटतं ही तरुण पिढीचं वाटोळ केलं का या मोबाईलनी? काय तोटे? वाटोळच केलेले. मला सांगाय बघा, आता तुम्ही मोबाईल पण वापरता आणि तुम्ही पत्र पण लिहिलेले, हो काय फरक वाटतो दोन्ही मध्ये? आपले तिथे कट्टा होता असाय, हा येतो 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 हा येतो असं आले की जे आमच्या गप्पा झाला त्याला, ते आत्ता नाही दिसत. आत्ता म्हणजे काय, ते मोबाईल सगळं चाललेलं काय ते. आपण व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो ना, पत्र पण सेमच लिखाणच आहे दोन्हीकडे, पण तो कोरड वाटत रे ते व्हॉट्सअपवरचं लिखाण. संमिश्र भावना पत्रामध्ये उतरून टाकल्या. वडिलांनी ते पत्र मरेपर्यंत स्वतः जवळ ठेवलेलं होतं. राम राम मंडळी, मराठी गीतमध्ये स्वागत. मंडळी, या मोबाईलच्या युगामध्ये प्रत्येकाच्या हातात जरी मोबाईल असला तरी सुद्धा संवाद साधताना, मेसेज करताना, कॉलिंग करताना मात्र प्रेम उरलंय का असा प्रश्न पडतो. पण पूर्वी जेव्हा पत्र लिहिली जायची, तेव्हा प्रत्येक पत्रामध्ये भरभरून प्रेम असायचं, भरभरून निखळ भावना लिहिलेल्या असायच्या. तर आपली पिढी सध्या काय मिस करते हे बघायलाच पडणार आहे बाहेर, आणि त्या पत्राची मजा आज सगळ्यांना अनुभवायला मिळणार. तर चला बघूया काय फरक आहे त्या मोबाईलमध्ये आणि त्या पत्रामध्ये. राम राम मंडळी, मराठी गीतमध्ये स्वागत. तर ही ती पिढी आहे की ज्यांनी एक ध्यास घेतलाय मोबाईलवर प्रेम करण्याचा, मोबाईल याला श्वास समजण्याचा. म्हणजे ह्या पोरींचा बॉयफ्रेंड पडला उद्या रस्त्यावर तर त्याचं त्यांना एवढे काही वाटणार नाही, पण मोबाईल पडला तर जीवाची अशी धाकधूक धाकधूक होईल. काय ग असं त्या मोबाईलमध्ये? नाही राहू शकलं आजकालच्या जनरेशनमध्ये मोबाईल शिवाय. मोबाईल म्हणजे आजच्या कसं आहे, लाईफलाईन झालं आहे आजच्या पिढीचा. भरपूर काय काय असतं ना मोबाईलमध्ये. अरे सगळा कंटेंट आहे ना. काय भाई तुला पेपर वाचता येत नाही सकाळचं, न्यूज वाचता येत नाही, युट्यूब उघडलं कुठलं पण न्यूज चॅनल लाईव्ह चाललंय. आता काय झालंय, मोबाईलचा जो वापर आहे तो एवढा अतिरेक झालेला आहे. बघा तुम्ही नवीन पिढीच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, उसके बिना अपना काम चल भी नहीं सकता, इतना आपण डिपेंडेंट हो गए. खच्ची पोर असतात, खच्ची पोर त्यांचं आयुष्य कसं होईल मोबाईल शिवाय? ज्याच्यावर हात टाकलाय त्यालाच विसरा, आयुष्य बरबाद होईल त्यांचं. काय बघायचं ते बी बघाय भेटायचं. काय वाटतं ही तरुण पिढीचं वाटोळ केलं का या मोबाईलनी? काय तोटे? वाटोळच केलेले तेच म्हणायला पाहिजे, वाटोळच केलेले. कारण आता जी तरुण पिढी बघा, ते अभ्यासाकडे जास्त लक्ष नाही, मग ते मोबाईल कडे जास्त लक्ष. ही गेम खेळ, ते गेम खेळ, हे ते सगळं चालत. हो, या मोबाईलमध्ये नाहीतेच गोष्टी दाखवत, चांगल्या गोष्टी कमी दाखवायच्या, वाईट गोष्टी जास्त दाखवत. वाटोळे केले असं काही म्हणता येणार नाही. मोबाईल हे अत्याधुनिक आणि विज्ञानाची प्रगत डबी आपल्या हातात आहे. त्याचा वापर आपण किती करतो बरोबर, त्याच्यावर त्याचा भवितव्य अवलंबून आहे. वाईट काय मोबाईल मध्ये? वाईट भ्रमणध्वनीचे दुरुपयोग कोणते? वाईट वाईट असं मोबाईल मध्ये एवढी सवय आहे ना मोबाईलची, वाईट काय लक्षात येत नाही मला आता. हा पण वेळ जातो खूप मोबाईल, आणि ना इन्फ्लुएन्स होऊ शकतो यार मोबाईलने आपण पण. आणि मोबाईलचा एक दुरुपयोग असा आहे की मी आणि तू व्हॉट्सअपवर बोलू शकतो बरोबर, पण समोरासमोर भेटल्यानंतर काय बोलायचं काही कळत नाही. आपले तिथे कट्टा होता असाय की आम्ही तिथे 10-12 जरी कमीच कमी 10-12 मित्रमंडळी आमची, हा येतो 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 हा येतो असं आले की जे आमच्या गप्पा झाला त्याला, ते आत्ता नाही दिसत. आत्ता म्हणजे काय, ते मोबाईल सगळं चाललेलं काय ते. प्रत्येकाची स्मरणशक्ती कमी होत चाललेली आहे बरोबर, कारण ते सगळे मोबाईलमधून, मोबाईलच्या माध्यमातून आपण सगळं वापर करतो. जेवढे मोबाईलचे फायदे आहेत तेवढे तोटे पण आहेत. आजोबा काय वाटतं, हा मोबाईल हा जर का गायब झाला तर काय होईल आता? म्हणजे आता मग काय होईल, तुमच्या हे जे लेटर म्हणतो ना आपण, तुम्ही आम्हाला पाठवता त्याला जास्त महत्व येईल. हाय, फार मस्त होईल ना, अगदी छान वाटेल. म्हणजे पूर्वीचे दिवस आठवतील की आपले ज्या मनात ज्या भावना आहेत ते पत्राद्वारे लिहून कळवणं, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. मोबाईल बंद होईल का नाही माहीत नाही, जग कदाचित थांबेल का नाही हे माहीत नाही, कारण मोबाईलच्या आधी सुद्धा जग चालूच होतं, पुढे चालूच राहील. आणि मोबाईल वापरू नका असंही आमचं काही मत नाही, पण पत्र मात्र आजकाल नामशेष होत चालले. आजकाल आपल्याला पत्र येत नाही, आजकाल आपल्याला पोस्ट पण दिसत नाही. मला सांगाय बघा, आता तुम्ही मोबाईल पण वापरता
आणि तुम्ही पत्र पण लिहिलेले हो, काय फरक वाटतो दोन्ही मध्ये? त्या आपण चॅटिंग करतो, बोलतो, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो, बरोबर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतो, पण ते त्या वेळेपुरतं राहतं फक्त. पण पत्राचं तसं नाही आहे. पूर्वीच्या आठवणी 20-20 वर्षापूर्वीची पत्र मुद्दामून माणसं जपून ठेवतात की बाबा त्यावेळेची आठवण. आपण व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो ना, पत्र पण सेमच लिखाणच आहे दोन्हीकडे, पण तो कोरड वाटत रे ते व्हॉट्सअपवरचं लिखाण. इकडं ते कळतं की अरे यार ते फिलिंग आहे काहीतरी, त्यात एक्सप्रेशन्स आहेत देताना. वाईट वाटत रे. आपण इतिहासाचा विद्यार्थी म्हणून तर वाईट वाटतं की अरे एक संस्कृतीच जाते. मेसेजिंग मध्ये कसं असं कॅज्युअली बोलतो, म्हणजे जास्त 2 मिनिटात तेच बोलणं रोज, ते जेवलीस का, खाल्लंस का, बरी आहेस का. पण पत्र आपण महिन्यातून एकदाच पाठवतो किंवा 15 दिवसात, पण त्यात ते दडलेलं असतं सगळं 15 दिवसाच. वा, ते काही शब्द असायचे बघा पत्रामध्ये, प्रिय, मतप्रिय. मतप्रिय म्हणजे काय? मतप्रिय म्हणजे माझ्याशिवाय दुसरा कोणी तुला प्रिय नाही, मतप्रिय. अच्छा, म्हणजे मी तुला आणि तू मला. प्रिय काही म्हणजे प्रिय मित्रा, सन विवी, सान विवी असेल तर साष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण, कारण की काय शब्द होते ना, आणि तुमचा कृपा भिलाशी वगैरे, आ हा हा, काय शब्द आहे. प्राणसखे किंवा लाडके असे शब्द निर्णय यायचे. पत्नीला काय लिहिलं पत्रामध्ये? क्या बात आहे, काय मिस करतोय आम्ही, आमची पिढी काय मिस करते त्या पत्रामुळे. ही जी आजकालची पिढी आहे ना, पत्र लिखाण, लिखाण म्हणलं ना की फक्त परीक्षेपुरतं पेपर लिहायचा आणि उत्तरं लिहायची, एवढंच त्यांचं लिखाण आहे. या भावना व्यक्त करायला त्यांना जागाच नाही आहे. सुखाच्या गोष्टी आहेत, दुःखाच्या गोष्टी असतात, पण हे जर तुम्ही लिहून कळवलं त्या गोष्टी कायमस्वरूपाच्या आपल्या दप्तरी राहाव्यात या दृष्टिकोनातून उपयुक्त असेल तर पत्र लिखाण आणि पत्र. तुम्ही कधी पत्र लिहिलंय का कोणाला? हा, म्हणजे गर्लफ्रेंड होती तिला लिहिलं होतं. आज काय लिहिलं? म्हणजे माझे फिलिंग्स एक्सप्रेस केले होते तिला. तू अशी अशी दिसते, म्हणजे तिचे डोळे वगैरे असं एक्सप्रेस केलं होतं तिला चांगलं, आणि तिच्या घरच्यांबद्दल थोडंफार बोललो होतो. माझी अपॉइंटमेंट वरणगावला झाली होती आणि वडील मला फक्त जाताना म्हणले, गेल्यानंतर तू सुखरूप गेल्याचं पत्र पाठवते. माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण मी पहिल्यांदाच बाहेर चाललो होतो. मी गाडी दौंडला जाते ना, लगेच पत्र लिहायला सुरुवात केली. म्हणजे मलासुद्धा आईवडिलांचा वियोग आणि मी तिकडे जात असलेल्याचं नोकरीचा आनंद संमिश्र भावना पत्रामध्ये उतरून टाकल्या. वडिलांनी ते पत्र मरेपर्यंत स्वतःजवळ ठेवलेलं होतं पत्रात. अरे आता पण मराठीच आहे, त्यामुळे आपल्याला इंग्लिश पत्र काय लिहिता यायची नाही. तसं मराठीतल्या पुस्तकातली एक कविता लिहिली होती छान, तू त्या दिवशी हसली होतीस वगैरे माझ्याकडे बघून, खूप छान वाटलं असं, एकदम खूप असं जेन्युअन भाषेत मी खूप लिहिलं होतं. सांगतो, काळ म्हणजे निळ्या पेनने लिहिलं होतं आणि काळ्या पेनने त्याला अशी फुल नक्षी वगैरे करून पाठवलं होतं. जसं आम्हाला पत्राबद्दल माहिती नाही आहे, पोस्टमॅनबद्दल माहीत नाही, तसं पोस्ट ऑफिसबद्दल पण माहीत नाही. कसं असतं पोस्ट ऑफिस, कसं असतं तिथलं वातावरण? पोस्ट ऑफिसचं वातावरण इतकं खिळीमिळीत असतं की तिथं पोस्ट मास्तर असतो. तो पोस्ट मास्तर की कुणावरही जास्त लादत नाही, आरडाओरडा करत नाही, कुणाच्या काही तक्रारी असतील तर जरूर ऐकून घेतो, फार अगदी पब्लिकच्या तक्रारी असला तरीसुद्धा ऐकून घेतो, आणि आपापसातल्या एकमेकांच्या विषयी समजा काही असेल तरीसुद्धा शांतपणे ऐकून घेतो, त्यांना समजावून सांगतो. शांत वातावरण असेल ते, हां, गडबड नाही, काय ना काय ना, तो आपल्या कामामध्ये असतो, तो काय बाबा इथे तिकडेला लाईन आहे, तिथे ते लाईन पत्राला लाईन आहे, तू तर आपल्या लाईनीमध्ये असतो, नंबर आला की आपण पैसे टाका घ्या. तिथं गेलं की तुम्हाला त्या काळात 10 पैशाचं पोस्ट कार्ड मिळायचं, म्हणजे एवढी सुविधा होती. पाकिट जरी असेल तर पाकिट चिकटवायला तिथं गम ठेवलेला असायचा. ही जी पोस्ट ऑफिसमधली मजा, ही जी पत्रांमधली मजा आहे, ती काय आता राहिलेली नाही. आता नाही राहिली, पण तुम्हाला ती पुन्हा अनुभवता येणार आहे. पोस्ट बदलत चाललंय, पत्राची जागा आता मोबाईलने घेतली, पण तुम्ही सगळं जे बोलताय ना, तर मला नक्की वाटतं की आमच्या पिढीने सुद्धा ते पोस्टाचे अनुभव, ते पत्राचे अनुभव परत एकदा घेतले पाहिजेत आणि ते आता घेता येणार आहे. कसं माहितीये का? हा, पोस्ट ऑफिस उघड्या नावाची एक मालिका आलेली आहे. हा बरोबर, पोस्ट ऑफिस उघडा आहे. या याच्यावर पूर्वी विनोद व्हायचा, समोर उभा राहिला असला तो असं बघायचा, अरे पोस्ट ऑफिस उघडाय बरं का तुझं, तो अशी चेन लावून एक तर. ही जी मालिका आहे
ती मालिका आता सोनी मराठीवर आलेली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा बरीच जण बघतात, सगळेच जण बघतात. हो हो. तर त्यातलेच सगळे कलाकार आणि त्याचेच दिग्दर्शक शिवाय मकरंद अनासपुरे अनेक वर्षांनी एका सिरियलमध्ये आपल्याला दिसणार आहे. गुरुवार शुक्रवार शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर बघायला विसरायचं नाही. तरी मालिका आपण सगळ्यांनी बघितलीच पाहिजे आणि कधीतरी आयुष्यात एकदा तरी कुणासाठी तरी मनापासून पत्र लिहिलं पाहिजे. बरोबर.